सो काल जसं मॅडमनी एक डाऊट विचारला होता की सायन्स ऑफ हेल्दी पर्सनॅलिटी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचीच एक ब्रांच अमेरिकन मेंटल हेल्थ असोसिएशन म्हणून एक आहे आणि त्यांनी हे नऊ आस्पेक्ट्स किंवा नऊ सायन्स हे सांगितलेले आहेत की जे आरोग्यदायी आणि अर्थात हेल्दी म्हणजे ज्याला आनंदी आरोग्यदायी असं मानसिकता ज्याला आपण म्हणू त्याची ही लक्षणं आहेत. हे इंग्लिशमध्ये पण आहेत आणि ह्याच ट्रान्सलेशन पण केलेलं आहे. हे पूर्णपणे मराठीमध्ये आहे. ह्या नऊ गोष्टी किंवा ही नऊ लक्षणं जर आपल्याला समजली तर अर्थातच तो जो एक क्वेश्चन पेपर मध्ये साधारण एक दोन वेळेस आला होता तो प्रश्न त्याचं हे उत्तर आपल्याला व्यवस्थितपणे इलॅबोरेट करता येतं. मानसिक आरोग्य संघटना, त्यांनी सगळ्यात पहिला जो भाग सांगितला आहे की लक्षण कुठलं किंवा साईन कुठली हेल्दी पर्सनॅलिटीची. आपण पहिल्या लेक्चरमध्ये सुद्धा मानसिक आरोग्य समजून घेणं आणि मानसिक आरोग्याची एकंदर अशी काळजी घेणं हे का बरं आवश्यक आहे आणि किती महत्वाचं हा भाग जसा बघितला त्याच अनुषंगानं आणखीन पुढचा मुद्दा म्हणजे मग नेमकं हे मानसिक आरोग्य आपलं व्यवस्थित आहे हे कधी आणि कसं समजायचं किंवा ते जर आपण आपले ध्येय ठरवलं तर काय बदल आपण आपल्यामध्ये करणं अपेक्षित आहे त्याचे हे महत्वाचे मुद्दे. सगळ्यात पहिलं म्हणजे भावनिक स्थिरता, इमोशनल स्टॅबिलिटी. आता भावनांचं एक विशेष असं आहे की भावना ह्या सारख्या बदलत असतात. इमोशन्स आर नॅचरल लाईक अ पासिंग वेदर. किंवा इमोशन्सला असंही म्हणतात की ते सारखे हे व्होलाटाईल होत असतात. आनंदाचा प्रसंग असेल तर आपण अत्यंत आनंदी असतो. एखादा दुःखाचा किंवा ताणतणावाचा जर का प्रसंग असेल तर अर्थात आपली मानसिक स्थिती ही तशीच होते. हे असणं जरी स्वाभाविक असलं तरीही त्या त्या अशा परिस्थितींमध्ये आपण मनाची भावनेची स्थिरता ठेवू कशी शकतो किंवा निदान त्या प्रोसेसमध्ये त्या प्रक्रियेमध्ये आपण कसं हे येऊ शकतो याचा अभ्यास असणं ते म्हणजे भावनिक स्थिरता. बी ए आणि एम ए योगशास्त्रामध्ये अनेकदा हे तत्वज्ञान म्हणा किंवा गीता किंवा बाकीचे सगळे जे इंडियन फिलॉसॉफिकल रेफरन्सेस जे असतात सो त्याच्यामध्ये सुद्धा आणि विशेषतः गीतेतला जो भाग आहे सुखदुःखे समेकृत्वा आनंदाच्या प्रसंगामध्ये आनंदी असणं आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये दुःख असणं आणि दोनही परिस्थितीमध्ये मनाने स्थिर असणं हे फार आवश्यक आहे. हे पहिलं लक्षण की हो त्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे ते आनंदी आहे आरोग्यदायी आहे. जो दुसरा मुद्दा जरी तो सिक्वेन्समध्ये हा दुसरा असला तरी जेव्हा आपण बाकीचे मुद्दे बघू तेव्हा आपोआप हा दुसरा सुद्धा येणारच आहे. तिथे इंग्लिशमध्ये काय म्हटलंय त्याला इंग्लिशमध्ये मॅच्युरिटी ऑफ कॅरेक्टर. तर नेमकं आपलं कॅरेक्टर किंवा आपली एकूण पर्सनॅलिटी ही कशी डेव्हलप होते तर एक भाग म्हणजे जीवनाच्या ताणातून बाहेर पडण्याची क्षमता म्हटलेलं आहे त्यांनी. अंजली जोशींचं आरिबीटी वरतीच एक पुस्तक आहे विवेकी पालकत्व नावाचं आणि त्याच्यामध्ये एक वाक्य खूप चांगलं आहे ते असं की सध्याच्या परिस्थितीमध्ये ताण आहे की नाही किंवा ताण असावा की नसावा हा प्रश्नच इनव्हॅलिड आहे. ताण हा आहेच आहे पण मग त्या ताणाची जी एकंदर परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून पळ काढण्यापेक्षा एस्केप होण्यापेक्षा अवॉइड करण्यापेक्षा त्या ताणाला आपण सामोरं कसं जातोय आणि त्या ताणातून बाहेर कसं पडू शकतो हे लक्षण म्हणजे आरोग्यदायी असं व्यक्तिमत्व. अनपेक्षित अनाकलनीय असे काही
हे प्रसंग आपल्या आयुष्यात सातत्यानं वारंवार हे येतच असतात. त्या ताणाला आपण सामोरं कसं जातोय? सामोरं हे जात असताना आपण आपले विचार, आपले भावना आणि आपलं वर्तन या सगळ्यांमध्ये समतोल साधण्याचा सराव कसा करतोय? ती जी कुठली ताणाची एकंदर जी काही परिस्थिती आहे, ती परिस्थिती पहिले स्वीकारणं, ती समजून घेणं, त्यातले प्लस आणि मायनस पॉइंट. आता प्लस पॉइंट म्हणजे असं की ऍडव्हर्सिटी इट इज अ ब्लेसिंग असा पण दृष्टिकोन असतो. आव्हानात्मक किंवा अवघड अशी परिस्थिती वाटते, पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण संधी काही बघू शकतो का? नेहमीच एक उदाहरण कॉलेजला विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने एक भाग असा डिस्कस करतो की समजा आपला फोन हरवला आहे, नक्की नकारात्मक आणि वाईट असा प्रसंग आहे, पण हा पूर्णपणे नकारात्मक आणि आता सगळंच संपलं असं आहे का? एक फोन हरवला, त्याच प्रसंगातून इतर अनेक आपल्याला सकारात्मक गोष्टी दिसतात, दिसू शकतात. आपल्याला शिकायला मिळालं आपण आपल्या फोनची काळजी कशी घ्यायची, निदान 2-3 दिवस आपण फोन शिवाय कसा राहू शकतो तो भाग आपल्याला समजला. ज्या लोकांचा आपल्याला त्रास होतो त्या लोकांचा निदान हे 2-3 दिवस फोन नाही येणार, वगैरे वगैरे आणखीन बरंच काही. एक दोन मुलं खोडकर असतात आणि ते त्यांचा अगदी स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स असतो की हो सर बरं झालं, म्हणजे आता आपल्याला नवीन पण फोन मिळू शकेल असं म्हणून. तो एक आनंदाचा किंवा गमतीचा भाग, पण मूळ मुद्दा असा की ताणतणावाची जी काही परिस्थिती आहे तर आपण त्याच्यातून बाहेर कसं पडू शकतो. द अबिलिटी टू कम आउट ऑफ स्ट्रेसफुल इव्हेंट ऑफ आवर लाईफ. आणि हे सगळं करत असताना किंवा हे सगळं जर होणं अपेक्षित असेल तर चौथा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे रिअलिस्टिक अंडरस्टँडिंग, रिअलिस्टिक नॉलेज. असं झालं असतं तर मग, तसं झालं असतं तर, आम्ही जर का तेव्हा असं बोललो असतं तर, किंवा इथून पुढे मग आपण असं करू आणि मग तसं करू, आत्ता आपण काय करू शकतो, आत्ता आपल्याला काय काय करता येईल ते. सध्याच्या काळाचा किंवा सध्याच्या एकंदर परिस्थितीचा भाग जर आपण बघितला, एक न्यूज ऐकतो आणि लगेच आपण इथे पॅनिक होतो, हायपर होतो, अरे बापरे आता असं होणार आणि मग तसं होणार, मग इतके जण इथे गेले आणि मग तिकडे असं आहे तसं आहे, आणि 2-3 दिवसानंतर कळतं की तो जो काही डेटा ऐकला होता किंवा बघितला होता किंवा दाखवला होता तो अर्धवट होता. फॅक्च्युअल नॉलेज मोस्ट ऑफ द टाइम वी आर मिसिंग. काय ते कोरोनाचं एवढं एवढं सगळं, पण एकीकडे ही पण वास्तविकता आहे की 85% लोक बरे होत आहेत त्याच्यातून. मृत्युमुखी पडणारे जे लोक आहेत ते नक्की दुर्दैव आहे किंवा वाईट आहे सगळं मान्य, पण ते जे प्रमाण आहे ते 2%, 3%, 1% जो भाग असेल तो. मग आपण एक्झॅजरेट करतोय का एखादी माहिती, एखादी इन्फॉर्मेशन? म्हणजे जसं ते आपण शाळेमध्ये एक कान गोष्टींचा खेळ खेळायचो, एक जण आपल्याला कानामध्ये सांगतो आणि तेच आपण पुढे पास ऑन करतो, पण आपण तिथे मध्ये ते क्रॉस चेक करत नाही की काय खरं आहे काय खोटं आहे वगैरे. तर अनदर साइन ऑफ हेल्दी पर्सनॅलिटी इज द पर्सन इज फोकस्ड ऑन रिअलिस्टिक अंडरस्टँडिंग अँड रिअलिस्टिक नॉलेज. वास्तविकता काय आहे, सत्यासत्यता काय आहे, फॅक्ट काय आहे हे तपासून ते बघतात. पाचवा आणखीन महत्वाचा भाग म्हणजे भविष्याचा किंवा परिणामांचा विचार करण्याची क्षमता म्हटलेला आहे. अँझायटी बद्दल जेव्हा आपण डिस्कस करत होतो, अँझायटी आणि डिप्रेशनचं एक बेसिक फरक जर कुठला असेल तर अननेसेसरी थिंकिंग अबाउट पास्ट इज व्हॉट इज डिप्रेशन, अँड अननेसेसरी थिंकिंग अबाउट फ्युचर, इरॅशनल थिंकिंग, इरॅशनल फिअर अबाउट फ्युचर इज व्हॉट इज अँझायटी. पण इथे काय आहे, काय होऊ शकेल ह्याचा अंदाज घेणं किंवा परिणामांचा एकंदर विचार करणं, आणि म्हणून हे हेल्दी साईन आहे. का बरं? कारण समजा जर हे नसेल तर मग तिथे आतताईपणा असतो. आता मोबाईल उघडला, एक पॉपअप झालं आणि होतं की एक्झाम्पल
अमेझॉन वरती किंवा आणखीन कुठल्या तरी साईट वरती ऑफर दिसली, आपण लगेच क्लिक 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 असं करत गेलो, आपण सगळे डिटेल्स दिले आणि मग कळतं की आपल्या अकाउंट मधून एक्स वाय झेड अमाऊंट फ्रॉड मध्ये ती काढली गेलेली. जे आपल्याला पॉपअप हे दिसतंय ते खरंच आपल्यासाठी आवश्यक आहे का? ही वस्तू मी आत्ता इमिजिएटली परचेस करणं हे गरजेचं आहे का? जर ही वस्तू मी खरेदी केली तर काय बरं त्याचा उपयोग होईल, मी कसा उपयोग हा करून घेऊ शकतो? अशा पद्धतीनं जर आपण आपल्या आत्ताच्या एखाद्या कृतीचा, प्रत्येक अशा कृतीचा काय परिणाम होऊ शकतो हा जर विचार असेल, किंवा ती विचार करण्याची सवय, अबिलिटी जे म्हटलं इथे क्षमता, ती सुद्धा हेल्दी साईन साईन ऑफ हेल्दी पर्सनॅलिटी. समजतंय? फॉलो होत आहे? हो सर. ओके ओके. हा, सहावं जे आहे ते म्हणजे साईन ऑफ हेल्दी पर्सनॅलिटीतलं अत्यंत महत्वाचं म्हणजे माझं सगळं व्यवस्थित चालू आहे ना, मग आजूबाजूच्या लोकांना रडू दे, वाईट वाटू दे, ना घेणं ना देणं अजिबात नाही, असं नाही. उलट ह्यालाच म्हणजे काउन्सिलिंग मध्ये एम्पथेटिक अंडरस्टँडिंग असं पण म्हणतात. सभोवतालच्या आजूबाजूच्या लोकांशी प्रेमाचे आपुलकीचे संबंध ठेवण्याची क्षमता असणं, अबिलिटी म्हटलंय किंवा कपॅसिटी. इट डझंट मीन की प्रत्येक वेळेस आपण ये आणि मार मिठी, मी माझं काम सोडतो आणि अगदी तुझंच करतो, हे पण टोक नाही. आणि दुसरं, तू तिथे रड किंवा काही कर, मी मात्र माझ्याच कामात, हे दुसरं टोकही नाही. सुवर्णामध्ये म्हणजे क्षमता, ही समज असणं की हो, आपण ह्या समाजाचेच एक भाग आहोत, आजूबाजूची लोक ही आपली आहे, आपुलकी आहे तिथे, आणि म्हणून लोकांशी प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध ठेवण्याची क्षमता. याचं आणखीन दुसरं महत्वाचं कारण असं म्हणजे, एक उदाहरण असं की समजा आपण भरपूर पैसे खर्च करून खूप छान बंगला बांधलेला, एकदम पॉश, 2-3-4-5 मजली, हाय क्वालिटीचं सगळं काही असं त्याच्यामध्ये फर्निचर आहे, 42 किंवा 52 इंची वगैरे सगळा, अगदी असा टीव्ही आहे, टेरेस गार्डनिंग वगैरे आहे, ज्या ज्या सुखसोयी असतील त्या सगळ्या तिथे आहे, असा बंगला आपण बांधला, आपण त्याच्यामध्ये राहतोय. फरक फक्त असा आहे की बंगल्यात आपण हे खिडकीतून और टेरेसमधून जेव्हा आजूबाजूला बघतो तेव्हा पूर्णपणे उकिरड आहे, कचरा आहे, गाळ आहे, नाला आहे कुठला तरी, विचित्र प्रकारची काहीतरी अशी वस्ती आहे आणि बकाल सगळं असं आहे. मग तेव्हा आपण आनंदी राहू शकू का? तेव्हा आपण समाधानी असू का? असेल आपल्याकडे तर सगळं आहे ना व्यवस्थित, अगदी इक्वल टू 5-star हॉटेल असं आपलं घर आहे, मग काय अडचण आहे इतकं सगळं असून सुद्धा? परिसर भी अच्छा होना चाहिए. करेक्ट. तो भाग जसा आहे तसच, जसे आपण आनंदी आहोत, जसे आपण समाधानी आहोत, जसं आपल्याला आपल्या कामातून, आपल्या विशिष्ट एखाद्या गोष्टीतून आनंद अनुभवतोय, तसंच ज्यांच्या सोबत आपण राहतो, अगदी आपल्या घरातले, आपल्या कॉलनीतले असतील, इतकंच नाही तर जिथे आपण काम करतो तिथे ते संबंध आपल्याला जोपासता येत आहेत का, सांभाळता येत आहेत का, ते जर येत होत असेल आपल्याकडून प्रेमाचे, आपुलकीचे, आणि हाच भाग रिलेशन्स टू रिलेट आवर सेल्फ विथ अदर्स, जेवढे आपले संबंध चांगले असतील तेवढा आपल्याला एक प्रकारचा मानसिक आधार तिथे मिळत असतो की आपण एकटे नाही, वी आर अ पार्ट ऑफ धिस पर्टिक्युलर सोसायटी. म्हणून प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध असणं हे एक आवश्यक आहे साईन ऑफ हेल्दी पर्सनॅलिटी, आयडियल पर्सनॅलिटी. सातवं अत्यंत असं महत्वाचं, काय आता ऑप्शन नाहीये, मग करा काम, करावं लागतंय, करून टाकलं, नाईलाज आहे, असं रडत खडत नुसतं काहीतरी करायचं म्हणून जर आपण एखादं काम हे करत असू तर त्याच्याने कदाचित ते काम होईल सुद्धा, पण त्याचे जे रिटर्न्स आहे, रिझल्ट्स आहे, ते मात्र तिथे आपल्याला अजिबात
मिळणार नाही किंवा अनुभवता नाही येणार. जे कुठलं काम करू ते काम असं करताना जर आपण उत्साह, चिअरफुलनेस, एक्साइटमेंट, हॅपीनेस, एन्जॉयमेंट, इवन क्रिएटिव्हिटी इफ यू आर एबल टू एक्सपिरियन्स विथ अवर वर्क इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स सो कॉल्ड सॅलरी ऑर इन्कम. असे पण अनेक लोक असतात, तुलनेनं जर का बघायला गेलं तर उत्पन्न हे तिथे कमी आहे पण ते अत्यंत आनंदी आहेत त्यांच्या कामामध्ये. आणि काही जणांच्या बाबतीत, हे जनरलाइज नाही करत आहे, पण असं काही जणांच्या बाबतीत हेही होतं, म्हणजे कम्पॅरेटिव्हली बघितलं तर त्यांचं इन्कम भरपूर असतं, बट स्टील इंडस्ट्रियल सायकोलॉजी मधली ही कन्सेप्ट आला जॉब सॅटिस्फॅक्शन असं म्हणतात. ते जॉब सॅटिस्फॅक्शनच नाहीये, इन्कम आहे, सॅलरी आहे, पोस्ट आहे, बट आनंद नाहीये, समाधान नाहीये. एका मॅडमने मध्यंतरी एकदा सहज सांगितलं होतं की आयुष्यामध्ये दोन गोष्टींविषयी समाधानी असणं फार आवश्यक आहे. एक म्हणजे जो जॉब करतो आपण तो त्या जॉब विषयी, आणि दुसरं म्हणजे ज्या नात्यामध्ये आपण असतो ते नातं. ह्या दोन गोष्टींमध्ये जर आपल्याला समाधान असेल, आनंद असेल, तर आपलं जीवन अधिक सुखकर होतं, आनंदी होतं. सेकंड लास्ट पॉइंट म्हणजे फक्त स्वातंत्र्य असं नाही तर हा आपला पूर्ण अधिकार आहे. इट इज आवर राईट टू फुलफिल आवर नीड्स. जे जे करावं असं वाटतंय ते आपण नक्की करावं, पण ते करताना आपण स्वतःला किंवा इतरांना दुखावत नाही ही खात्री बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या गरजा हे पूर्ण करताना आपण स्वतःला फसवतोय का? आपण स्वतःला एक प्रकारे काहीतरी अंधारात ठेवून, इतरांना असं कोणाला तरी काहीतरी अंधारात ठेवून किंवा दुखवून वगैरे आपण जर काही असं करत असू तर ते अजिबात योग्य नाही. सगळ्या प्रकारच्या गरजा या पूर्ण करण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे, पण त्या गरजा, त्या भावना व्यक्त करताना न दुखावता त्या करणं, त्या भागवणं. आणि मग ज्याला योगामध्ये आपण पुन्हा यम नियमन वगैरे म्हणू की एका मर्यादित अशा स्वरूपात, एक्सेस इज ऑलवेज डस्ट. अति प्रमाणात जर अशी कुठलीही गोष्ट असेल तर मग ती सगळ्या गोष्टी डेव्हिएटच करत जाते. म्हणून ते मर्यादित स्वरूपात आपण जर का त्यात असं भागवत असू किंवा उपभोग असा घेत असू, आणि ते करत असताना सुद्धा जर आपण कोणालाही दुखवत नसू, साइन ऑफ अ हेल्दी पर्सनॅलिटी, आयडियल पर्सनॅलिटी. आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं म्हणजे परिणामकारक, प्रभावी, विवेक असणं. इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज रॅशनल थिंकिंग. रॅशनल थिंकिंगचे जे अनेक असे महत्वाचे निकष आहे, आरिविटी म्हणून जो एक भाग आपण थोडक्यात एक अगदी पुढे बघणारच आहोत, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. विवेक म्हणजे नेमकं काय, की आपलं एखादं वर्तन हे खरंच आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करायला सपोर्टेड आहे का, सहाय्यभूत असं ठरतंय का, किंवा जे मी जो काही विचार करतोय तो कितपत हा वास्तवाला धरून आहे, त्यांनी माझं, इतरांचं मानसिक, शारीरिक, सामाजिक, एकंदर असं जे काही जीवन आहे ते एक व्यवस्थित सहजतेनं होते की काही तिथे अडचणी अशा वेगळ्या म्हणजे निर्माण होत आहेत का काय, हा सगळा विचार असणं ते म्हणजे विवेक. सारासार विचार, सारासार विवेक, रिझनिंग पण म्हणू शकतो आपण त्याला, लॉजिकल थिंकिंग, अशी वेगवेगळी नावं आहेत. आणि म्हणून म्हटलं तसं की 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सातत्यानं सरावामध्ये आणू, तेव्हा हळूहळू हळूहळू आपलं फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन अँड इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन अँड इंटेन्सिटी ऑफ हॅव्हिंग हॅपी अँड सॅटिस्फाईड लाईफ हे आणखीन वाढत जाणार. कारण ही प्रोसेस आहे. काही वेळेस असंही होईल 10 पावलं आपण पुढे जाऊ आणि 1 पाऊल आपण थोडस मागे पण येऊ. आपल्याकडून म्हणजे कधीतरी काहीतरी
हे थोडंसं चुकणार किंवा मागे होणार किंवा कधीतरी आपलाच आपल्या हे भावनांवरचा ताबा जाणार कधीतरी, हे होणं स्वाभाविक आहे. म्हणून ह्या सगळ्या जेव्हा प्रक्रियेमध्ये असू तेव्हाच हा दुसरा मुद्दा आपोआप मग तिथे समोर येतो, तो म्हणजे चारित्र्याची परिपक्वता, मीन्स द मॅच्युरिटी ऑफ कॅरेक्टर. आणि म्हणून सो विथ रेफरन्स अँड ऑन द बेसिस ऑफ रिसर्च, मानसिक आरोग्य संघटना अमेरिका जे आहे, अमेरिकन मेंटल हेल्थ असोसिएशन, त्यांनी सांगितलेल्या हे नऊ फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि आणखीन महत्वाचं म्हणजे एक मॅडमने विचारलं, हे तर नक्कीच महत्वाचं आहे, दुसरा एक संदर्भ असा, हा भाग योग अँड सायकॉलॉजी, योग अँड बियॉन्ड सायकॉलॉजी अशी दोन पुस्तकं डॉक्टर भोगल सर जे लोणावळ्याजवळ ते सेंटर कैवल्यधामचे सर, करेक्ट करेक्ट हो, कैवल्यधामचे ते सर आहेत. त्यांचा इथला योगामधला अभ्यास खूप आहे आणि ते आता सध्या योग आणि सायकॉलॉजी अशाच विषयावरती पुणे विद्यापीठातून PhD करतायत. त्यांनीच मध्यंतरी ही पुस्तकं दिली होती, ती रेफर करत असताना हे पॉइंट्स मिळालेले आहेत. अगदी छोटी छोटी पुस्तकं आहेत. सो जेव्हा कधी हा सगळा लॉकडाऊनचा भाग संपेल तेव्हा ऑनलाईन जर का मागवता आली तर किंवा इव्हन पर्सनली जर तळशी कधी तिथे व्हिजिट झाली तर ही दोन पुस्तकं, स्पेशली योगाची बॅकग्राऊंड आहे आपल्या सगळ्यांची, म्हणून हे मी अगदी आग्रहाने योग अँड सायकॉलॉजी बाय भोगल सर, ते ऑनलाइन अवेलेबल नाही ना PDF स्वरूपात, म्हणजे मी सर्च केली बट मला नाही PDF नाहीये तसं. आणि दुसरं जे नाव आहे ते योग अँड बियॉन्ड सायकॉलॉजी असं आहे, 100-125 पानं आहे, खूप नाही आहे त्याची, पण त्याच्यामध्ये मानसिक आजार आणि योग आणि हे मानसिक उपचार तंत्र थोडक्यात हे विश्लेषण जे आहे किंवा योगसूत्र त्यांचा अर्थ आणि मग त्यातला मानसिकतेचा संदर्भ काय आणि कसा आहे हे त्यांनी विथ रिसर्च रेफरन्सेस कोट हे सगळं खूप चांगलं मेन्शन केलेलं आहे. सर योग आणि योग योग अँड बियॉन्ड सायकोलॉजी ऑथर कोण आहे? भोगल, दोन्ही पुस्तकांचे ऑथर तेच आहे. BHO भोगल, BHO GAL. आणि विवेकी पालकत्वाचे जे ऑथर आहे ते डॉक्टर अंजली जोशी, हे मराठीतलं आहे पुस्तक, RBT बेस्ड आहे ते पूर्णपणे. हवा क्लिअर होतोय? ऑनलाईन मिळेल, हो मिळेल. इससे संबंधित एक सवाल पूछू की आपका ये बोलना हो गया क्या मानसिक आरोग्य? हाँ हो गया सर. इसमें कहीं पर भी फिजिकल हेल्थ को इम्पोर्टेंस नहीं दिया हुआ है क्या? जैसे WHO की हेल्थ की डेफिनेशन जो है वो शारीरिक मानसिक भावनिक वगैरह ऐसे सब क्राइटेरिया है. मानसिक आरोग्य में कहीं पर भी फिजिकल हेल्थ या इसको कुछ इम्पोर्टेंस नहीं है क्या? हाँ ओके. अपेरेंटली ऐसा लगना ये बिल्कुल सही बात है, लेकिन दूसरी बात ऐसी, जब हम स्ट्रेस मैनेजमेंट की बात करते हैं, रियलिस्टिक अंडरस्टैंडिंग की बात करते हैं, और इवन अबिलिटी टू थिंक अहेड, इन द सेंस अबिलिटी टू थिंक अबाउट अबाउट द कॉन्सिक्वेंसेस, तो इन सब में हेल्थ के बारे में सोचना ये अज्यूम है, ये इग्नोर किया है ऐसा नहीं है. फिजिकल हेल्थ तो बाय डिफॉल्ट इम्पॉर्टेंट है 110%. जो इंसान फिजिकली फिट रहेगा वही इंसान अपने माइंड के बारे में सोच सकता है कि हाँ मुझे
इसके बारे में भी सोचना ये जरूरी है। अभी रैशनल थिंकिंग मतलब अपने फिजिकल हेल्थ के बारे में सोचना वो उसी में आता ही है, इसलिए अलग से नहीं मेंशन किया है, इतना ही बात इतनी सी बात है उसमें, बट वो इक्वली जरूरी है। हरिओम सर। हरिओम, एक मिनट अग्रवाल सर, ये ठीक है आंसर? ये ठीक है, ठीक है सर। ओके हो सर विचार। हे अग्रवाल सरांच्या थॉटशीत, आता जे दिव्यांग असतात पण ते जरूरी नाही का फिजिकली फक्त म्हणजे मानसिकच दिव्यांग असतील असं नाही, काही शारीरिकही असतात ना, मग त्यांना त्यांच्यासाठी पण हे महत्वाचंच आहे ना। बरोबर म्हणजे तिथं फक्त शारीरिक हेल्थ प्रायोरिटी म्हणण्यापेक्षा आता सगळ्या गोष्टींचं शरीर सगळं चांगलं असलं पण जे दिव्यांग असतात एकदम धडधाकट आहेत, मानसिक तर त्यांची ठीक नाही, मग म्हणून कदाचित त्यांनी हे मेंटल हेल्थ जास्त स्ट्रेस दिलेला असं असू शकत का? ती ब्रांच वेगळी आहे, इतकाच भाग आहे, पण जो एक मूळ मुद्दा आहे की साइन्स ऑफ हेल्दी पर्सनॅलिटी सायकोलॉजीच्या अँगलनी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इतला भर जास्त असणार अर्थात त्याच्यामध्ये। ठीक आहे हरिओम एकच मिनिट हा। नाईक मॅडम, होतंय क्लिअर तुम्हाला? आज आहेत नाईक मॅडम? अंजली नाईक मॅडम ना नाव त्यांचं? मनीषा नाईक ओके सर। राजेश जैन सरांनी हँड रेज केलाय। हो जैन सर बोला। सर जे प्रभाकर सरांनी प्रश्न विचारलं की द फीलिंग ऑफ अभाव की फीलिंग नाही है इसलिए व्यक्ति मानसिक रूप से सोच सकता है, ऐसा है ना। सूरदास थे और महान कवि थे, तो उन्हें अपनी आंखों तक के अपने आप को सीमित नहीं रखा इसलिए वो इतने महान बने। ऐसा अभाव का यदि अपने अंदर कोई मानसिक विकलांग भाव है, विकलांगता है, और यदि उसको अभाव के रूप में देखते हैं तो हम मानसिक रूप से दुर्बल जाते हैं, और हम यदि उसको नहीं देखते हैं तो फिर हम उसका सदुपयोग भी ले सकते हैं। बहुत बढ़िया राजेश जी, बिल्कुल सही। ओके, आणि काल म्हणजे जे आणखीन दोन तीन प्रश्न एक एक आपण डिस्कस करत होतो, योगोपचाराचा तर एक भाग झालाच, मानसोपचारांचा विचार जर आपण केला तर अगदी थोडक्यात, कारण अर्थात आत्ताचा जो आपला भर आहे हा पूर्णपणे वेस्टर्न सायकोलॉजीच्याच अनुषंगाने आहे, आपल्याला सायकोथेरपी काउन्सिलिंग इन डिटेलमध्ये कुठेही सिलेबसमध्ये नाहीच आहे, पण केवळ एक कल्पना असावी, एक माहिती असावी म्हणून ही एक स्लाइड आपण डिस्कस करतोय। योगोपचार हे जसे आहेत तसेच उपचार हे मानसिकतेच्या अनुषंगाने सुद्धा आहेत असतात, त्याला मानसोपचार तंत्र किंवा समुपदेशन असं आपण म्हणतो। आणि जेव्हा या म्हणजे योगोपचार आणि समुपदेशन हे जेव्हा एकमेकांना पूरक होतील तेव्हा ते रिझल्ट्स आणखीन लवकर आणि आणखीन चांगले येतील। उदाहरणार्थ जेव्हा सुरुवातीला आपण फील्ड्स बद्दल डिस्कस करत होतो, सायकोलॉजीच्या फील्ड्स कोणत्या, तर त्यातली एक फील्ड म्हणजे काउन्सिलिंग समुपदेशन। योगाचा आणि इथला संबंध कसा, तर आता एकवीस वेळेस ओंकार म्हणा मग बरं वाटेल, तुमचं टेन्शन जाईल। मुद्दा नक्की बरोबर आहे, ओंकाराने आपल्याला हलकं वाटतं, आपला काय आपण म्हणू ताण जातो, किंवा रोज तुम्ही 11, 12, 21, 51 वगैरे जो काही आकडा एक असेल ठराविक, सूर्यनमस्काराचे फायदे 100% आहेत, पण एखादी व्यक्ती आत्ता तुमच्याशी असं सांगतेय किंवा बोलतेय, तुम्हाला मन व्यक्त करतेय, मन हे मोकळं करते की आजूबाजूच्या ह्या सगळ्या बातम्या आणि आताचं एकंदर वातावरण
अगदी घरामध्ये जर काही होऊ नये पण असे काही प्रसंग हे होत असतील आणि तेव्हा ती व्यक्ती आपल्याला सगळं सांगतीये 15-20 मिनिटं अर्धा तास पाऊण तास ती व्यक्ती तिचं दुःख काळजी ही व्यक्त करते आणि ते ऐकत असताना ऐकून झाल्यावर आपण फक्त 2 वाक्यात असं बोलून दिलं अरे काही नाही तू फक्त सकाळी उठून हे योगा कर सगळं बरं वाटेल सगळं जग म्हणतंय की योगा किती चांगलं. मुद्दा जरी तो अत्यंत योग्य असला तरी सांगायची सुद्धा पद्धत असते आणि ती असावी. ती पद्धत म्हणजे काउन्सिलिंग स्किल्स. सगळ्यात पहिलं म्हणजे ऐकून घेणं मनापासून, बीइंग नॉन जजमेंटल, ऍक्टिव लिसनिंग. समोरची व्यक्ती नेमकं काय सांगायला मागतीये, काय सांगण्याचा हेतू आहे, ती व्यक्ती जेव्हा आपल्याशी म्हणजे बोलत असते तेव्हा आपण कधी तिचे हावभाव काय आहे, एकंदर बॉडी लँग्वेज काय आहे, टोन कसा आहे, आय कॉन्टॅक्ट, रेफरन्स काय आहे, कॉन्टेक्स्ट काय आहे, या सगळ्या गोष्टींकडे आपण कधी बारकाईनं असं लक्ष हे देतो का? बसायची आपली पद्धत काय आहे तेव्हा त्या व्यक्तीने जे आपल्याला अर्धा तास पाऊण तास एक तास सगळं सांगितलं तेच तसच पण जेमतेम 4 ते 5 वाक्यामध्ये आपण समराइज करून कसं सांगू शकतो, इट इज ऑल्सो अ स्किल. अनेकदा असं पण असतं की केवळ ऐकून घेणं ही गरज असते. अनेकांना अनेक अशा प्रश्नांची उत्तरं ही माहिती असतात, सोल्युशन्स पण माहिती असतं पण त्यांना ती एक मानसिक अशी गरज असते की समोरच्याने माझं ऐकून घ्यावं. तर हे समोरच्या त्या व्यक्तीला आपण समजून घेतोय का, तो सगळा भाग हा काउन्सिलिंग स्किल्स आणि रॉजेरियन अप्रोच असं त्याच्यामध्ये येतो. मग काय काय त्याच्यामध्ये स्किल्स आहे किंवा कसे मग ते सोलर पोझिशन असेल किंवा बिल्डिंग रॅपो वगैरे आणखीन बरंच सखोल सविस्तर एक एक आहे त्याच्यामध्ये. 1981 आणि 2003-2007 असे वारंवार जेव्हा एपीएनं सर्वे केले की जगामधले प्रमुख 5 ते 10 सायकोलॉजिस्ट कोण किंवा काउन्सिलर कोण, एक नंबरचं नाव होतं ते म्हणजे कार्ल रॉजर, दुसरं नाव होतं ते अल्बर्ट एलिस आणि तिसरं नाव होतं ते म्हणजे सिग्मंड फ्रॉइड. 1920 साली सिग्मंड फ्रॉइड हे एकदम टॉपमोस्ट होते. हळूहळू मग नंतर जे काही बदल होत गेले मग त्यांनी हा सगळा क्रम तसा एक एक हा बदलत गेला. दुसरं आणखीन महत्वाचं म्हणजे वर्तनोपचार पद्धत असं मराठीमध्ये म्हणतात बिहेवियर थेरपीला. म्हणजे टप्प्याटप्प्यानं हळूहळू सिस्टमॅटिकली किंवा ग्रॅज्युअली जर एखादं वर्तन आपण बदललं तर हळूहळू ती सवय सुद्धा बदलते. सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन टेक्निक अशा नावाचं तंत्र हे बिहेवियर थेरपीमध्ये वापरलं जातं. मग काही जणांना 4 लोकांसमोर बोलायची भीती वाटते, काही जणांना उंच जागेची भीती वाटते किंवा काही जणांना डॉक्टर, इंजेक्शन, सलाईन, इव्हन प्रवासाची भीती असते, इव्हन प्राण्यांची भीती असते, वेगवेगळ्या प्रकारच्या असे फोबिया फिअर्स असतात. अँड इट इज कम्प्लिटली सायंटिफिक इन नेचर. टप्प्याटप्प्यानं जर आपण ते शास्त्र हे वापरलं, अप्लाय केलं, ती भीती कायम स्वरूपासाठी जाते हा अनुभव आहे. ह्याच्यावर आधारित सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन नावाचं जे तंत्र आहे ते जोसेफ वोल्फ यांनी हे मांडलं. योगोपचाराचा संदर्भ आहे म्हणून सांगतो हा भाग. त्यांनी ज्या पर्टिक्युलर कॉन्फरन्समध्ये जेव्हा हे पहिल्यांदा तिथे एक रिसर्च पेपर असा प्रेझेंट केला की टप्प्याटप्प्यानं आपण कसं एखाद्या व्यक्तीचा स्वभाव म्हणा किंवा ती एखादी विशिष्ट भीती ही काढून टाकू शकतो, ते मांडताना त्यांनी कबूल केलं, एक्नॉलेज केलं की सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन हे तंत्र पतंजलींच्या योगनिद्रेवर आधारित आहे. ती मेन थीम जी आहे ती मेन थीम त्यांनी तिथून घेतली
आणि मग ते एका वेगळ्या पद्धतीनं ते मांडलं. एक मान्य करावं लागेल, हे वेस्टर्नर्स आर एक्स्ट्रीमली गुड इन पॅकेजिंग. पॅकेज इतकं छान केलं की ते आपल्याला छान वाटतं. आपण जर एखाद्याला सांगितलं की अरे ते असं कोल्हटकरांचं जे आहे पुस्तक ते वाच म्हटल्यावरती एक पान वाचल्यावरती 2-3 तास छान झोप लागते दुर्दैवानं, म्हणजे असं जड होतं आपल्याला, अरे इतकं हेवी येते वगैरे वगैरे. बट इट इज अ स्किल. तर अशी 21-40 जवळजवळ वेगवेगळी तंत्र केवळ आणि केवळ बिहेवियर थेरपीमध्ये आहे. सवय कशी लागते, लागलेली सवय ती मोडायची कशी, आपण जे सुरुवातीला अभिजात अभिसंधान, कारक अभिसंधान, इव्हन निरीक्षणात्मक अध्ययन, ही जी तंत्र तत्व बघितली त्याचंच ऍप्लिकेशन म्हणजे हे उपचार तंत्र आहे. आपल्यापैकी अनेक जण हे योग शिक्षक असाल आहात, तुम्ही सुद्धा न कळत हेच तंत्र वापरतात. योग जो आपला पहिला वर्ग जो असतो प्रवेशाचा, योग प्रवेश, पहिल्याच दिवशी कधी आपण मयूरासन शिकवतो का? अजिबात नाही. आपण पहिले पूरक हालचाली घेतो, पहिले 8 दिवस त्या शरीराला ती सवय होणं आवश्यक आहे. हातपाय हलवणं, कंबर, पाठ, पोट, मग कसं वाकायचं आणि काय, ते झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं हळूहळू मग दंडक स्थिती, शयन स्थिती, आणखीन बैठक स्थिती, अच्छा 2-3 आसनं झाल्यानंतर 1-5 मिनिटांसाठी शवासन, जेव्हा हळूहळू 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 ते आपलं शरीर त्या एका नवीन बदलाशी तिथे जुळतं, अडॅप्टेशन होतं, तेव्हा मग प्रवेश, परिचय, प्रवीण, प्रबोध, पंडित, हळूहळूहळू बिहेवियर थेरपी. तिसरा जो भाग आहे काउन्सिलिंग मधला तो म्हणजे कॉग्निटिव्ह थेरपी किंवा बोधात्मक उपचार तंत्र. मग त्याच्यामध्ये आरिबीटी एक आहे, त्याला मराठीमध्ये विवेकनिष्ठ मानसोपचार तंत्र असं म्हणतात. म्हणजे आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं वर्तन एकमेकांशी कसं सुसंगत आहे आणि ते असावं. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे घटने एखाद्या, म्हणजे घटनेमुळे किंवा परिस्थितीमुळे आपण असे डिस्टर्ब होतो असं नाही, तर त्या विशिष्ट व्यक्तीकडे किंवा घटनेकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे त्यांनी आपण कसे डिस्टर्ब होतो, हा भाग सगळा आपल्याला आरिबीटी मधून शिकायला मिळतो. इट इज नॉट द इव्हेंट ऑर पीपल विच मेक्स अस इमोशनली डिस्टर्ब, but the views which we take towards them that makes us emotionally disturbed. आणि मग त्याच्यामध्ये बिलीफ म्हणजे काय, आपले बिलीफ, आपला सेल्फ टॉक हा कसा तयार होतो, काय स्पीड आहे, आणि मग ते डिस्प्यूट, डिटेक्ट, डिबेट काय आणि कसं करायचं, तो सगळा भाग आरिबीटीच्या या तंत्रामध्ये आहे. हे आरिबीटी सुद्धा योगाशी खूप जवळचं आहे. रॉजेरियन अप्रोच बद्दल आपण बोललो, इव्हन लोगोथेरपी, उद्देश काय आहे, लोगो म्हणजे सर्च फॉर मिनिंग, सर्च फॉर पर्पज. आपल्या आपण जर आपल्या जीवनामध्ये हेतू शोधू शकलो, कशासाठी जगायचंय, अस्तित्ववादी मानसशास्त्र जे आपण बघितलं त्याच्यावरच आधारित ही पूर्ण एक वेगळी उपचार पद्धत आहे. खूप चांगली आहे, खूप लवकर काम रिझल्ट एक मिळतात आरिबीटी, रॉजेरियन आणि इव्हन लोगोथेरपी मधून. ईश्वर प्रणिधान, यम नियम आसन, इव्हन प्रत्याहार, कशासाठी मुळात योग करायचा हे जर माहिती असेल तर ती एकंदर योगाची प्रोसेस आणखीन चांगली होईल. केवळ वजन कमी करायचंय म्हणून, केवळ ट्रेंड किंवा आता सगळेच जण करतात आणि म्हणून आम्ही पण करतोय म्हणून, की खरंच जी आणखीन काही असा वेगळा अप्रोच, कारण माहिती असणं हे फार आवश्यक आहे. तर असे हे पण उपचार तंत्रांमध्ये तुम्ही फक्त नावं जरी लिहिली, कारण हा भाग उत्तरांमध्ये कधी येणार, एकदम शेवटी येणार. पहिले ते मानसिक आजार म्हणजे काय आहे किंवा मुळात म्हणजे व्यक्तिमत्वाची संकल्पना काय आहे आणि मग उपचार तंत्र काय आहे. तर ह्याचं आत्ताचं जे परीक्षेच्या दृष्टीने जर आपण कन्सिडर केलं तर स्वरूप जे आहे ते एकदम शेवटी थोडक्यात आणि मुद्देसूद इतकंच आहे. ह्या सगळ्यांवरती इन डिटेल प्रश्न अजिबात नाहीये, पण जसे हे योगोपचार आहे तसेच
हे मानसोपचार तंत्र पण आहेत ही, म्हणून हा भाग डिस्कस केला. वर्तणूक आणि विचार पद्धती यांचा काही संबंध असतो का? नक्की संबंध आहे सर, नक्की संबंध आहे. आणि जेव्हा संबंध हा नसतो तेव्हा मग ताण, चिंता, काळजी, अगदी नैराश्य, म्हणजे आपण विचार एक करतोय आणि आपलं वागणं मात्र काहीतरी हे वेगळंच आहे, त्याला कॉग्निटिव्ह डिझोनन्स असं म्हणतात. हे सोशल सायकोलॉजीचा तो एक एक भाग झाला की, आणि मग त्यांनी स्ट्रेस होतो. आपण आधी सुरुवातीला सुद्धा एक भाग जसा बघितला की एक माहिती असतं, समजतं की सिगरेटनी आपलं काय नुकसान होतंय, पण तरीही हे यंगस्टर्स इन डिटेल मग त्याच्यामध्ये तसं परचेस करतात. सो परचेस करणं झालं त्यांचं बिहेवियर, आणि नॉलेज काय आहे की त्यांनी काय आणि कसा रोग होतो तो एक एक भाग. रॉजेरियन अप्रोच किंवा मानवतावादी जो असा दृष्टिकोन आहे समुपदेशनाचा, तर त्यांचं मुख्य भाग असा, तुम्ही सल्ले देऊ नका लोकांना, केवळ शांतपणे मनापासून ऐकून घ्या, मानसिक वातावरण असं तयार करा की जेणेकरून ती व्यक्ती स्वतःच्या, ही आपली समस्या आहे, हे आपलं जीवन आहे आणि आपण आपल्या जीवनातल्या समस्यांना सामोरे जाऊ शकतो, हा विश्वास त्या व्यक्तीमध्ये निर्माण होणं, ते म्हणजे रॉजेरियन अप्रोच इन शॉर्ट. आणि म्हणून हे ऍडवाइस वगैरे हे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मध्ये अजिबात येत नाही. उलट ते म्हणतात की तुमची संवाद साधण्याची पद्धत शैलीच अशी असावी की समोरच्याला तुमच्याशी बोलावसं असं वाटायला हवं. सायकोलॉजिस्टनी किंवा थेरपिस्टनी सेशन्स मध्ये कमी बोलणं अपेक्षित आहे, निदान सुरुवातीला तरी. आणि ती जी व्यक्ती आहे त्याला रॉजरनीच ही टर्म मांडली की रादर दॅन युझिंग द टर्म ॲज अ पेशंट, युज द वर्ड ॲज क्लायंट. क्लायंट म्हणून त्या व्यक्तीला संबोधणं आवश्यक आहे. आणि मग हे मनापासून ऐकून कसं घ्यायचं, समजून कसं घ्यायचं, समोरच्या व्यक्तीचं म्हणणं समराईज आपण कसं करायचं, हा सगळा भाग रॉजेरियन अप्रोच मध्ये आहे. रॉजेरियन अप्रोच वरतीच काही मॉडेल्स पण मग नंतर पुढे एक एक करून डेव्हलप झाले, ते खूप चांगले रिझल्ट्स आहेत त्यांचे. तो सगळा भाग इन डिटेल काउन्सिलिंग जे ज्याला प्रोसेस, वर्कशॉप, कोर्सेस वगैरे जे जे काही आपण म्हणू, मग त्याच्यातून ते आपल्याला शिकायला मिळतं. पण ही एक मुद्दा पुन्हा की ही सगळी तंत्र योगाला भरपूर पूरक आहे. आणखीन काही शंका? आपला जो मेन सिलेबस आहे तसं त्याला धरून काही. सर शेवटचा लोगोथेरपी काय, नाही कळलं. लोगोथेरपी म्हणजे आपण आपल्या आयुष्यातला अर्थ शोधणं, म्हणजे लोगोथेरपी, सर्च फॉर मीनिंग. पण हे आपल्याला परीक्षेला नाहीये बोलते. नाही नाही हो ना सर, नाही ना. हा काल काही प्रश्नांमध्ये असा प्रश्न होता की हे मानसिक आजार जे आहे मग त्यांच्यावरती उपचार लिहा. उपचार लिहिताना ही माहिती असावी म्हणून हे थोडक्यात फक्त हेडिंगच आता डिस्कस केले, इन डिटेल नाहीच डिस्कस केलं ते. बरं, पण उपचार लिहा असा आहे का प्रश्न आपल्याला? काल दोन प्रश्न होते तसे, काल कोणीतरी विचारले होते शेवटी, कारण आपल्या सिलेबस मध्ये नाही होते, कारण म्हणूनच मी आतापर्यंत घेतलं नव्हतं. पण काल जेव्हा प्रश्नांमध्ये आल्यानंतर ही स्लाइड मग मी आज ऍड केली. काल कोणीतरी दोन प्रश्न वाचले होते की मानसिक आजारांवरचे उपचार स्पष्ट करा, योगोपचार स्पष्ट करा वगैरे असं म्हणून. अच्छा, नाही मग ते योगोपचार बद्दल तेवढ्या पुरतच असेल ते, मर्यादित प्राणायाम किंवा यम नियमांचं हे पालन. मग चांगली गोष्ट, मला तरी वाटतंय बरं. ओके, कारण असं जर मानसोपचार पद्धतीचं पाहिलं तर मग तसा सिलेबसला एक वेगळा
उपचार पद्धती म्हणून टॉपिकच टाकायला पाहिजे. आवश्यक होतं खरं. हा आवश्यक होतं कारण उपचार पद्धती काही इतक्या कमी थोडी म्हणजे इतक्या कमी याच्यात थोडी सांगू शकतो आपण. आणि तो सगळ्यात महत्वाचा योगशास्त्राचा भाग पण येत नाही. सर दोन जणांनी हँड रेज केलेले आहे. हो हो हो. हा सुभाष जी बोला. मी विचारलं होतं ते काल विचार. अच्छा ओके ओके. हा हा सर एक विचारो. हो हो. हे जरी सिलेबसच्या बाहेरचं जरी असेल काउन्सिलिंग पण ऍज अ योग शिक्षक म्हणून सर खूप हेल्पफुल राहील ना. सपोर्टेड नक्की होईल. नक्की नक्की. पण याच्यावर वर्कशॉप होतात का सर पण. हो हो. थँक्यू. हो हो. येस येस. सर पण जर प्रश्न आला तर फक्त योगोपचारच लिहावा लागेल का. मी तेच म्हणतोय प्रश्न काय आहे तो नीट वाचा. योगोपचार जर म्हटलं असेल तर हे लिहिण्याचं अर्थातच काहीच कारण नाही. जर त्यांनी मानसिक उपचार असा शब्द वापरला असेल तर माहिती असावी तेव्हा तुमचा गोंधळ नको म्हणून हे थोडक्यामध्ये डिस्कस केलं. एक सवाल करू. हा हा. आपने बीच में एक सेंटेंस यूज किया कि सगळी तंत्र योगाला भरपूर पूरक आहे. हो. इसका ये किस सिलसिले में बोला. इन द सेंस ऑल दीज टेक्निक्स आर सपोर्टेड टू योगा एज अ प्रोसेस. मतलब अभी जैसे मैंने एग्जांपल दिया था कि अभी मान लो कि आपने किसी को सिर्फ यू ही बोला आप योगा करो आपका ठीक हो जाएगा आपका टेंशन जाएगा. ये बोलना और एटलीस्ट 10 मिनट उनकी बातें सुनना समझ लेना और फिर उन्हें एक्सप्लेन करना कि क्यों योगा करने से क्या और कैसे आपको बेनिफिट होगा वगैरह. ये जो कम्युनिकेशन का एप्लीकेशन है इट इज व्हाट इज काउंसिलिंग. के बात कैसे करनी है सुनना कैसे है समझना कैसे है समराइज कैसे करना है ये सारी बातें. इसीलिए वो रेफरेंस था स्टेटमेंट था के ऑल दिस टेक्निक्स आर सपोर्टेड पूरक मींस कॉम्प्लीमेंटरी रादर. अजून तीन जणांचे प्रश्न आहेत. एक एक जण विचारा. हो, आणि विचारणं झालं की हँड डाऊन करा परत. हॅलो तेजस. सर मला असं विचारायचं होतं म्हणजे आता योगोपचाराबद्दल चर्चा झाली तर असा एक प्रश्न आलेला आहे की सायकोसिसच्या संबंधी योगशास्त्र कसं कामी येईल असं सांगा. पण मला असा प्रश्न पडलाय की सायकोसिस म्हणजे जे बरे न होणारे आजार आहेत मग त्याच्यामध्ये योगशास्त्र कसं काय वापर. नाही होणार. नाही होणार. तिथे फार फार तर एक होऊ शकेल स्किझोफ्रेनिया मानसिक अपंगत्व स्वमग्नता तर नक्कीच नाही. पण आता इंग्लिशमध्ये एक वेगळी टर्म आहे त्याला म्हणतात केअर गिव्हर किंवा केअर टेकर. म्हणजे जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीची जे काळजी घेतात ते. सायकोसिस सारखा जर तीव्र स्वरूपातला एखादा आजार आहे अशी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसोबत जेव्हा आपण राहतो किंवा आणखीन जे कोणी राहत असतील त्यांचा ताणतणाव जर आपल्याला निदान कमी करायचा असेल त्यांना कमी करायचा असेल तर तिथे पुन्हा योगाचा उपयोग हे होऊ शकतो. पण असं हे नक्कीच नाहीये की सूर्यनमस्कार घातले आणि मग नंतर मानसिक अपंगत्वातून तो मुलगा एकदम सामान्य अशा बुद्धिमत्तेमध्ये आला हुशार झाला असं नाही. त्याच्यामुळे तो प्रश्न एक प्रकारे इनव्हॅलिड आहे इनअप्रोप्रिएट आहे. न्यूरोसिस मध्ये योगोपचारांचा नक्की उपयोग होतो. येस. अजून कोणी. सावंत सरांनी हँड रेज केलेला. हॅलो.
बोला सर, सावंत सर तुम्ही अनम्यूट आहात, बोला। ते खूप वेगळं होईल सर, हे प्रतीक आहे, चिन्ह किंवा प्रतिमा, तो लोगो म्हणजे तो लोगो नाही, लोगो म्हणजे कंपनीवाला लोगो नाही, हा लोगो पूर्णपणे वेगळा। सर तुम्ही अनम्यूट करा सावंत सर। नाही त्यांनी क्वेश्चन लिहिला इथे चॅट मध्ये आहे, नाही ते तिकडे बोलत आहे। हा 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 बर बर बर, ते बरेच लोकांचं काय होतं सर त्याच्यावर अनम्यूट असतं ना मग ते गोंधळ। सर सावंत सर तुम्ही अनम्यूट करा जर बोलायचं असेल तर, आणि जैन सर तुमचा काहीतरी प्रश्न होता। सर हो आज एक प्रश्न आहे, द थिअरी ऑफ पर्सनॅलिटी फॉर अल्पोर्ट अँड कॅटल आहे का आपले, हे जे सायंटिस्ट आहे आपले नोट्स वगैरे कुठेतरी आहे का रेफरन्स त्यांचं? आहे आहे आहे, नक्की आहे। ओके, ट्रेड थिअरी मध्ये तेच येतील ना? ट्रेड थिअरी मध्येच येतील। आपण कॅटलचे 7 प्रकारचे ट्रेड्स बघितले होते। ओके, आपण हिस्ट्री सुद्धा डिस्कस केली होती की आधी 75,000 शब्द। हा 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 हा, आलं आलं लक्षात, देन इट इज रिड्यूस टू 16 or 17 समथिंग लाईक दॅट। ओके ओके, आलं लक्षात, आलं। ओके थँक्यू सर। हो हो हो, याच्यात व्यक्तिमत्वाचे प्रकार आणि किंवा सिद्धांत जे आहेत पर्सनॅलिटी थिअरीज, तर ते मराठीतून काही पीडीएफ असेल तर पाठवाल का सर ग्रुपला? नक्की प्रयत्न करतो मी, नक्की प्रयत्न करतो, कारण इंग्लिश मधून आहेत, कारण मराठीतून कोणतंच नाही। मराठीतली सुद्धा पुस्तकं ही म्हणजे इव्हन कॉलेजमध्येही आहेत, पण आता सध्या सगळंच बंद असल्यामुळे ती आहे अडचण। मी प्रयत्न नक्की करतो मराठी मधला कंटेंट तसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, मी नक्की प्रयत्न करेन माझ्या परीने। सर आता तुम्ही जे कैवल्यधामचं पुस्तक सांगितलं, योग अँड सायकोलॉजी अँड बियॉन्ड, ते दोन पुस्तक इंग्लिश मध्येच आहेत का? दोन्ही इंग्लिश मध्येच आहेत। हो हो, इंग्लिश मध्येच आहे। ओके सर। सर एक थोडी सूचना करू का? हो 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 सर, जे कधीच बोललेले नाहीयेत त्यांच्या शंका थोड्याशा घेतल्या तर बरं होईल, कारण काही हो चालेल ना। हो हो, जे नेहमी बोललेले आहेत, एकदा दोनदा तीनदा जरी बोललेले आहेत ते सोडून कुणीतरी विचारा, कारण तुम्हाला संधी दिलेली आहे तर विचारून घ्याच। नक्की नक्की। कालची पीडीएफ टाकायची राहिली का ग्रुप? कालची पीडीएफ कोणती? मानसिक आजारांची ना? हो 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 हो, मी त्याची लिंक पाठवली आहे आज, ती येईल तुमच्यापर्यंत नक्की। लिंक आली आहे सर। ओके ओके ठीक आहे ठीक आहे, पीडीएफ पण पाठवतो। ओके हो, जे कोणी बोललेले नाहीयेत आजपर्यंत त्यांनी प्लीज विचारून घ्या, तुम्ही बोलले नाहीत तर मग परत बोलायला संधी नसते ना। एक आहे की आपला सिलेबस हा पूर्ण झाला आणि काल आणि आज आपण रिव्हिजन रादर डाऊट्सच्या अँगलने सुद्धा डिस्कस केला आहे, शक्यतो आपलं पुढचं लेक्चर जे आता होईल ते एकदम एक्झामच्या आधीच आता होईल ते। डाऊन सिंड्रोम मानसिक आजार आहे का? हो हो हो, हा मानसिक आजार आहे, शारीरिक त्याचा सुद्धा संबंध आहे खरं त्याच्यामध्ये। अच्छा, दोन्ही आहे म्हणजे जे क्रोमोझोम्सला गुणसूत्र म्हणतात का बहुतेक मराठीमध्ये? बरोबर, तर 21 नंबरचं जे आपलं असं गुणसूत्र आहे त्याच्यामध्ये जेव्हा दोष उत्पन्न होतो तेव्हा डाऊन सिंड्रोम असलेलं मूल हे जन्माला येत। म्हणजे समजायला आणखीन सोपं म्हणून साधारण 4-5-6 वर्षांपूर्वी एक मराठी मधला पिक्चर होता येलो नावाचा, गौरी गाडगिळ म्हणून, स्विमिंग वाली ती मुलगी छोटीशी, तो पूर्णपणे डाऊन सिंड्रोम वरतीच आहे। युट्यूबला जरी तुम्ही सर्च केलं येलो गौरी गाडगिळ तर ते एक बघायला मिळेल तुम्हाला सगळे ते रेफरन्सेस, किंवा म्हणजे नेमकी ते
ते मंगोलियन फेस एक असतो त्यांचा आणि इव्हन जीभ हाताचे अंगठे आणि पायाचे अंगठे ठराविक पद्धतीनं हे गोलसर आणि जाडसर असतात ही एक अगदी कॉमन ओळख आहे सगळ्या डाऊन सिंड्रोम मुलांमध्ये आणि आपल्याला असं वाटतं की हे सगळे एक एकमेकांचे जुळे भावंडच आहे की काय अशा अशा प्रकारचं साम्य असतं त्यांच्यामध्ये डाऊन सिंड्रोम. तुम्ही काय सांगितलं गार्गी येलो गार्गी गौरी गाडगिळ गौरी गाडगिळ हा पिक्चर पण आला होता स्ट्रीमिंगवर पिक्चर होता तो बरोबर उर्मिला ताई शर्मा अनम्यूट आहे तुम्ही बोलणार नसाल तर बंद करा. खुशीमानी मॅडम बोला बोला बोला. हरिओम सर. हो इंट्रो इंट्रोस्पेक्शन इंट्रोस्पेक्शन अँड एक्सपेरिमेंटल मेथड असा एक प्रश्न आलेला आहे तर त्याच्यात काय लिहिता येईल. इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण आपण अंतर हा अंतरनिरीक्षण अंतरनिरीक्षण आत्मपरीक्षण असंही आपण म्हणू शकतो. तर त्याच्याशी संबंधित विल्यम वुंट यांनी रचनात्मक वाद हा जेव्हा सांगितला तेव्हा त्यांनी मांडलेला हा मुद्दा की आपल्याला जर आपल्या मनाची रचना समजून घ्यायची असेल तर आपण स्वतःचं आत्मपरीक्षण हे करायला हवं. आपण काय विचार करतो आपण काय भावना अनुभवतो आणि स्मृती काय आहे असं सगळं ते जर आपल्याला निदान त्याचा ऍक्सेस एक प्रकारचा की स्वतःबद्दलच जर आपण हे निरीक्षण असं करू शकलो तर आपल्याला स्वतःच्या मनाच्या रचनेचा आणखीन चांगला अभ्यास असा करता येईल ते म्हणजे आत्मपरीक्षण इंट्रोस्पेक्शन. आणि एक्सपेरिमेंटल म्हणजे असं संशोधनाचा जो रेफरन्स अनेकदा लेक्चर मध्ये येतो किंवा जे तुम्ही आता सुद्धा स्वतःचे करतायत रिसर्च करून सुद्धा आपल्याला असं मनाबद्दल हे समजू शकतं. अर्थात रिसर्च मध्ये एका वेळेस आपण एक दोन अशा महत्वाच्या गोष्टी ज्याला व्हेरिएबल किंवा परावर्ते चल असं म्हणतात तो भाग येईल त्याच्यामध्ये. ओके ओके चालेल थँक्यू सर. हो नाही हे जयश्री मॅडम जे म्हणतायत डोळे बाहेर आलेले मोठे तो भाग आहे पण हे गुणसूत्र जे आहे ते 21 नंबरच म्हणजे 21 दुण्यामध्ये असं 42 ते ऍडिशनल पण हे पेअर जे आहे ते पेअर्स असतात जोड्या असतात 23 दुणे 46 असं ते असतं मग ते 21 दुणे 42 कृपया ज्यांना अजिबात संधी मिळालेली नाही त्यांनी संधी घ्या. पुढील 10 मिनिटे जे बोललेले आहेत 2 मिनिट दोनदा तरी ऍटलीस्ट त्यांनी अजिबात अनम्यूट करू नका. हरिओम सर. हरिओम. हा सर कोणी प्रश्न विचारले मी आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारू का? सर 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 प्लीज म्हणजे मला असं वाटतं की काही लोकांना म्हणजे त्यांना वेळ काळे सर आधी सिलेबसला आपण प्राधान्य देऊ. सिलेबसचा भाग जर का झाला असेल तर अगदी थोडक्यात सॉरी सर हा 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 आणखीन दुसरं एक मध्ये लेक्चर फीडबॅकची एक लिंक एक गुगल फॉर्म मी पाठवतो तो प्लीज मला भरून द्या. आणि दुसरं असं जर तुम्ही काउन्सिलिंगच्या किंवा आणखीन कुठल्या अशा वर्कशॉप म्हणा किंवा कोर्सेसमध्ये इंटरेस्ट असाल तर तोही भाग एक तसा सर मला इंटरेस्ट आहे त्या संबंधित हो हो ते जर मला तसं हे कळवलं
तर मग त्या अनुषंगानं हे मला तुमच्यापर्यंत एक एक कम्युनिकेट करायला सोपं जाईल आणि स्वतः मी कॉल करते सर तुम्हाला. बर बर, कोणत्या टायमिंग मध्ये करू सर? कोणत्या टायमिंग मध्ये? 6 नंतर चालू शकेल, हरकत नाही. ओके चालेल. काय सांगितलं सर तुम्ही काउन्सिलिंग मला परत एकदा सांगा प्लीज. मी सांगतो फोनवरती नक्की सांगतो. ओके ओके. हो हो हो. लेक्चर फीडबॅक जो आहे सो त्याची गुगल फॉर्मची लिंक पण पाठवतो. अर्चना पाटील ताई. एक प्रश्न आलेला होता. हो 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 हो. कार्ययोगच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण करून भारतीय मनोविज्ञानाशी त्याचा संबंध दाखवा. याच्यामध्ये त्यांचे जे काही सिद्धांत आहेत त्याला आपल्या योगामधले जे काही आहेत त्याच्याशी रिलेटेड करून घ्यायचं का कसं? म्हणजे एकदा प्रश्न परत सांगाल मॅडम प्लीज. कालयुगच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण करून भारतीय मनोविज्ञानाशी त्याचा संबंध दाखवा. मग याच्यामध्ये भारतीय मनोविज्ञान म्हणजे बरोबर. आता आपण सिद्धांत एक एक जेव्हा बघितला तेव्हा आपण पुनर्जन्माचा संबंध हा कार्ल युंग यांनी कसा मांडला तोही मुद्दा आपण डिस्कस केला होता. स्त्रीमध्ये पुरुषत्व असतं आणि पुरुषत्वामध्ये सुद्धा स्त्रीत्व असतं, ते अॅनिमा अॅनिमस हाही मुद्दा आपण तेव्हा बघितला. शॅडो आर्केटाईप असेल, पर्सोना आर्केटाईप असेल, म्हणजे जे जे पॉइंट्स कार्ल युंग यांनी सांगितले स्पष्टीकरण हे पाश्चिमात्याला अनुसरूनच ते आहे, पण ते मुद्दे हे भारतीय जे आपले विचार आहेत किंवा भारतीय अशी जी काही संस्कृती आहे तो संदर्भ आणि ते मुद्दे एकमेकांना पूरक आहे. मग आधी हे मुद्दे येतील, सिद्धांतामधला तो भाग येईल, त्यांनी जी व्यक्तिमत्वाची सुद्धा आपली डेव्हलपमेंट होते जडणघडण आपण म्हणू तर त्याच्यामध्ये सुद्धा एक भाग त्यांनी सांगितला की साधारण 30, 35 किंवा 40 पर्यंत आपला फोकस हा पूर्णपणे मटेरियलिस्टिक अँगलनी असतो, ऑब्जेक्टिव्ह असतो, वस्तुनिष्ठ असतो, पण हळूहळू तो अंतर्मुख होणं अपेक्षित आहे. फिलॉसॉफिकल स्पिरिच्युअल अशा गोष्टींकडे आपण वळायला हवं हे सगळं आपण तेव्हा बघितलं होतं. हा दुसरा मुद्दा. तिसरा आणखीन महत्वाचा भाग म्हणजे जे अंतर्मुख आणि बहिर्मुख हे मनाचं जे त्यांनी वर्गीकरण केलं ते वर्गीकरण सुद्धा साधनेचा जर आपण विचार केला, साधनेमध्ये सुद्धा अंतर्मुखी आणि बहिर्मुखी, म्हणजे अर्थात जर आपण अंतर्मुखी असू तर आधीचा जो एक प्रश्न होता आत्मपरीक्षण वगैरे तर ते करायला आपल्याला सोपं जाणार, चिंतन मनन वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आणखीन सोयीच्या होतील, पण हेच जर आपण अति प्रमाणामध्ये बहिर्मुखी असू तर आपल्याला ज्ञानेंद्रियांना आटोक्यात आणणं अवघड जाणार, कारण आपली ज्ञानेंद्रियांची धाव ही सगळी बहिर्मुखीच आहे. जर बहिर्मुखी असं व्यक्तिमत्व असेल तर अर्थात तर असे जे हे महत्वाचे मुद्दे आहे ते मुद्दे एक्सप्लेन करून शेवटी एक पॅरेग्राफ जर आपण असा लिहू शकलो की हेच मुद्दे हे भारतीय आपल्या विचारधारेमध्ये किंवा आपल्या परंपरेमध्ये ते कसे लागू आहे, अर्धनारी नटेश्वर आणि पुन्हा अॅनिमा अॅनिमस अशा मुद्द्यांना धरून ते उत्तर आपल्याला लिहिता येईल. ओके आले लक्षात सर. हा हा हरिओम सर. हो हो, तेजस अष्टांग मधला सुद्धा उल्लेख हा सपोर्टेड म्हणून नक्की अप्रोप्रिएट होईल. हो विचारा. हा सर, जे फ्रायडचं मनोविश्लेषण सिद्धांत आहे त्याच्यामध्ये स्वप्नमीमांसा सांगितलंय, तर क्वेश्चन असा आला होता की त्याचं महत्व वगैरे विशद करा म्हणजे स्पष्ट करा, बट तो 15 मार्क्सला आहे तर मग त्याच्यामध्ये अजून किती लिहायचं, कारण की जे आपलं झालं आहे मुद्द्यांवरूनच झालं आहे फक्त. ओके ओके, मग विथ ड्यू रिस्पेक्ट पण तो प्रश्न मग तिथे चुकीच्या पद्धतीने विचारला गेला इतकं नक्की, कारण स्वप्नमीमांसेबद्दल
15 मार्काला लिहिणं असा प्रश्न हा येत नाही. शॉर्ट नोट साठी ऍज अ असेसमेंट टेक्निक, असेसमेंट टूल किंवा थेरपेटिक टेक्निक यूज बाय फ्रॉइड आणि मग त्यातलं एक म्हणून स्वप्न मीमांसा असेल तर अगदी योग्य आहे, ते रास्ता आहे. पण फक्त ड्रीम अनालिसिस वरती जर का 15 मार्काचा प्रश्न असेल तर तो म्हणजे चुकीचा प्रश्न आहे. सो जे कोणी हे युनिव्हर्सिटीचे जे आहेत हेड त्यांच्याविषयी अगदी पूर्णपणे रिस्पेक्टफुलीच बोलतोय की तो चुकीच्या पद्धतीने विचारला गेलेला असणार. पण हा प्रश्न म्हणजे हा मुद्दा हा ब्रॉड क्वेश्चनचा नक्कीच नाही. मग अशा केसमध्ये आधी आपल्याला संपूर्ण सिद्धांत सांगणं आवश्यक आहे, म्हणजे जे इन्स्टिंक्ट, ईद, इगो, सुपर इगो, त्याच्यानंतर कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, 5 स्टेजेस येतील, डिफेन्स मेकॅनिझम येईल, अँझायटीचे 3 टाइम्स बघितले होते आपण, रियालिटी, न्यूरोटिक वगैरे, आणि मग नंतर स्वप्नांची चर्चा म्हणजे स्वप्न मीमांसेबद्दलची चर्चा, तर तो 15 मार्काला ते उत्तर अप्रोप्रिएट होईल. ते ओके नाही, कारण की तेच कन्फ्युज झाले होते, कारण की तो 15 मार्क फक्त महत्व विचारलं होतं म्हणून मग मी तुम्हाला विचारलं. हा 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 बर ओके ओके. अजून काही डाउट्स सिलेबस रिलेटेड? ओके चालेल, मग थांबूया आपण. सर त्यांचा प्रश्न होता ना अवंती, सर अवंती नावाने जे आहेत. अच्छा बरोबर का? ओ हो हो, कॉल कधीही करू शकतात तुम्ही, अडचण नाही, हरकत नाही, हरकत नाही. अवंती मॅडम कोण म्हणजे चॅट बॉक्स मध्ये आहे का त्यांचा प्रश्न? काळे सर, चौद्या नाराज झाले सर, ते चौद्या विचारा सर तुम्ही, आता साधे सर विचारून घ्या. सर व्यक्तिमत्वाचे, सर व्यक्तिमत्वाचे सिद्धांत जर विचारले तर कोणते कोणते लिहायचे? हा 15 मार्काला असा ढोबळ मानाने जर का प्रश्न असेल, 5 मार्क फ्रॉइडला, 5 मार्क युंग, 5 मार्क ऍडलरला, ते व्यक्तिमत्वाचे सिद्धांत, त्या थेरीज ऑफ पर्सनॅलिटीज आहे ते. तिथे विचारला एक प्रश्न की व्यक्तिमत्वाचे सिद्धांत स्पष्ट करा. बरोबर बरोबर, मग असं स्पेसिफिक नाव जर कुठलं नसेल तर मग हे तीनही येतील, आणि अर्थात जर का नाव असेल तर मग आणखीन सोपंच आहे. मग तस सर काय करायचं यावेळेला असं सांगितलं तुम्ही, 5 मार्काचं काय, फ्रॉइडचं का? 3 जण व्यक्तिमत्व आहेत ना, म्हणजे 3 व्यक्तिमत्व आहे आणि 15 मार्काला आहे, मग प्रत्येकी 5 5 5 5 असं. फ्रॉइड घेऊन काढलं आहे आणि कसं येणार आहे त्याच्यात ना शॉर्ट मध्ये करून, नाही का? सर हा, वो तेजस भसे ने जो क्वेश्चन पूछा था कार्ल जुंग और भारतीय मनोविज्ञान, इसमें आपने वो सब सिद्धांत तो लिखे, शैडो, एनिमा एगस वगैरह, पर्सोना वगैरह, फिर बाद में वो अंतर्मुक्ता बहिर्मुक्ता, लेकिन इसको भारतीय मनोविज्ञान के साथ कोरिलेट कैसे करना उसके बारे में आपने बोले नहीं, या मैं शायद समझा नहीं. बोला बोला मैंने उसके बारे में बोला, अर्धनारी वो जो संकल्पना है, अर्धनारी नटेश्वर, ये एक संकल्पना हो गई. इवन पुनर्जन्म वाली वो संकल्पना एक दूसरा पार्ट हो गया. इवन तीसरा पार्ट मतलब जो एक पर्सनालिटी का पर्सनालिटी डेवलपमेंट का सेग्रीगेशन जो बोला है उन्होंने, युंग ने, के
कि मतलब पहले कैसे ऑब्जेक्टिव एक अप्रोच होता है और फिर उसके बाद कैसे वो इंट्रोवर्ट या फिर पर्टिकुलरली फिलोसॉफिकल स्पिरिचुअल डेवलपमेंट होना चाहिए, ये सारी चीजें इंडियन फिलोसॉफी इंडियन अप्रोच के हिसाब से ही है। आर्केटाइप्स के बारे में वो सब चीजें जो एग्जांपल आज भी और उस वक्त भी मतलब जो हमने ऐसे लेक्चर में डिस्कस किए वो पूरा इंडियन कॉन्टेक्स्ट के हिसाब से ही डिस्कस किए थे। सर आणखीन एक प्रश्न होता, ऍक्च्युअली दोन प्रश्न होते। म्हणजे जे न्यूरोसिस आहे, न्यूरोसिस मध्ये नैराश्य पण इन्क्लुडेड असेल ना, म्हणजे नैराश्य तीव्र स्वरूपाचं, म्हणजे जर का आपण त्याच्यामध्ये न्यूरोसिसचे जर का आजार विचारले तर आपण त्याच्यामध्ये नैराश्य पण घेऊ शकतो ना? नक्की नक्की। आणि सर सायकोसिस मध्ये मानसिक अपंगत्व आणि हे स्किझोफ्रेनिया याच्या व्यतिरिक्त आपण अजून कोणते आजार लिहू शकतो? स्वमग्नता आहे, ऑटिझम। ऑटिझम, ऑटिझम म्हणजे स्वमग्नता। तेवढे तीन लिहिले तरी सफिशियंट आहे, तीन मुख्य आहे आणि आताच्या परीक्षेच्या अनुषंगाने विचार केला तर हे तीन पुरेसे आहेत। ओके, आणि स्प्लिट म्हणजे ते स्प्लिट पर्सनॅलिटी जे आहे ते ह्याच्यातलंच का? नाही, ते ते आणखीन वेगळं येतं, ते ऍक्च्युअली डिसोसिएटिव्ह मध्ये येतं। डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा आधीचं नाव म्हणजे एमपीडी, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं। आणि सर एक शेवटचा प्रश्न फक्त, फोर्थ मॉड्यूल मध्ये माझ्यामध्ये फिरून फिरून सगळे तेच प्रश्न विचारत, म्हणजे ट्रेडचं जे आहे त्याच्यानंतर कॅटलचा जो सिद्धांत आहे ते सगळं एकच आहे ना? एकच आहे, एकच आहे। आणि म्हणूनच त्यांनी सिलेबस मध्ये ढोबळ मानानं असं म्हटलं ट्रेड कन्सेप्ट। ट्रेड कन्सेप्ट ही ह्या तीन चार पाच सहा लोकांनी मांडलेली आहे, पण मूळ मुद्दा तोच आहे की ट्रेड म्हणजे आपला आपला नेचर, स्टेट म्हणजे आपली आत्ताची सध्याची अवस्था, मागचे 8-15 दिवस एक दोन महिने जे आपण फील करतो एक्सपिरियन्स करतोय ते म्हणजे स्टेट, एस टी ए टी। ट्रेट म्हणजे सर्वसाधारण आपला स्थायी भाव, स्थायी स्वभाव तस। येस, थँक्यू सो मच। एक तुमच्याशी डिस्कस करताना अनेक गोष्टी मला सुद्धा खूप अशा शिकायला मिळाल्या। तुमचे पेशन्स सर, तुमचे पेशन्स, प्रत्येक गोष्ट रिपीट रिपीट सांगितल्यानंतर तुमचं सांगणं माझे पेशन्स वाढलेत। खूप सुंदर अप्रतिम सर, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच सर। त्यांच्याकडून आपल्याला पेशन्स विचारायचं होतं। हो सर, विचारा। सर बराच वेळा काय होतं की आम्हाला आता एकदम नवीन प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, म्हणजे मागच्या तिसऱ्या सेमिस्टरवरून, तर थोडस मग त्यावेळेस आम्हाला कोरोनाच्या अनुषंगाने काय होईल का यावेळेस? म्हणजे कारण डिप्रेशन हा जो काही भाग आहे पोस्ट कोरोना जो आहे, डिप्रेशन किंवा हे जे सगळं मानसिक चाललेलं आहे सध्या, तर मग आम्हाला येणारा ऑफबीट क्वेश्चन जो आजपर्यंत नाही आला, तर त्या संदर्भात जर काही आलं तर थोडस त्याबद्दल आपण सांगितलं तर बरं। शक्यता तरी नाही, कारण म्हणजे निदान आपल्या सायकोलॉजी बद्दल जरी आपण डिस्कस केलं तर हा म्हणजे हा पेपर किंवा ह्याच्याशी सिमिलर असा टॉपिक हा थर्ड सेमिस्टर मध्ये पण नव्हता, बरोबर? सर सांगू इच्छिते तुम्हाला की मी आता पोस्ट कोविडचा जवळजवळ 70 लोक होते, 55 पर्यंत लोकांनी रेग्युलर क्लास केला। जवळपास सर्वांनी ओपिनियन दिले की त्यांना मानसिक मनोबल त्यांचं वाढलं जे खचलेलं होतं, पण त्याचे पॅरामीटर्स कसे ठरवायचे? त्याचे पॅरामीटर्स म्हणजे जे आता तुम्ही रिसर्च करतायत ना तोच भाग येईल त्याच्यामध्ये। अच्छा, मग त्याला प्री टेस्ट पोस्ट टेस्ट त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर क्वेश्चन आवली असेल ती? हो हो हो। आणि अशा काही क्वेश्चनेअर्स पण आहेत
की ज्यांनी आपलं म्हणजे अँझायटी असेल इव्हन डिप्रेशन किंवा जशी तुम्हाला व्यक्तिमत्वाची चाचणी एक पाठवली होती तशी समजा तुम्ही एक महिन्याचा किंवा दोन महिन्याचा कोर्स एखादा तुम्ही घेताय किंवा व्यक्तिमत्वाची चाचणी मी माझ्या क्लासमधल्या टाकली होती काहींनी ते फॉर्म भरले पण आहेत मग त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला म्हणजे हे मिळेल का त्याचे हे कसं मिळेल फीडबॅक हो हो स्कोरिंग करतोय हळूहळू इंग्लिश इंग्लिश ग्रुपचा एक आता होत आलेलं आहे जस जसं होईल मी मग तस तसं तुम्हाला म्हणजे त्या त्या मेल आय डी वरती त्या मी सेंड नक्की करत जाईन डॉक्टर कादर भाई आहेत त्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी भरलेला आहे सोलापूरच्या आहेत तर कादर हा हा बर बर मी नक्की बघतो तरन्नुम तरन्नुम कादर भाई बर 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 नक्की नक्की बघतो तसं हा हा माझ्या ग्रुपवर टाकत होते बर बर सर सर मगाशी तेजसने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही जे तीन नावं सांगितली ती परत एकदा सांगता प्लीज आजारांची नावं म्हणताय का तुम्ही हा स्वमग्नता मानसिक अपंगत्व आणि छिन्न मनस्कता मी आता चॅट बॉक्स मध्ये टाकली नाईक मॅडमने आता लगेच केलं हो थँक्यू आणि सर तुम्ही मगाशी कोर्सेस बद्दल म्हणाले तुमच्याकडे जेही कोर्सेस असतील वी आर इंटरेस्टेड तुम्ही नक्की शेअर करा आम्हाला खूप आवडेल नक्की नक्की थँक्यू थँक्यू मॅडम मी नक्की कळवतो ईमेल आय डी मी आज पुन्हा एक लेक्चर फीडबॅक पाठवतो त्याच्यामध्ये तुमचं हे व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल आय डी आला किंवा एक तसं कम्युनिकेट करायलाही मला आणखीन सोपं जाईल तसं मी नक्की कळवतो तुम्हाला हो सर आणि आजच्या तासाची पण लिंक मिळेल ना सर युट्यूब वर शेअर केलेल्या नक्की नक्की सर तुम्ही मेल कराल का मग तसं काय असतं तर त्या मेल आय डी वर तुमचे नवीन हो 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 ओके मग मी माझा मेल आय डी शेअर करते सर हो हो तुम्हाला पर्सल याच्यावर करते ओके हरकत नाही हरकत नाही एक प्रश्न आहे फक्त असं आलेलं आहे समाजवादाचे मानशास्त्रीय स्वरूप विशद करा आणि त्याचे महत्व लिहा सॉरी काय काय समष्टीवादाचे मानसशास्त्रीय स्वरूप विशद करा त्याचे महत्व लिहा ते मला समजलं नाहीये थोडस पुन्हा थोडस रिवाइज कराल का नक्की समष्टीवाद म्हणजे फक्त गेस्टॉल्ट सायकोलॉजी येत का बरोबर बरोबर समष्टीवाद म्हणजे एक गेस्टॉल्ट सायकोलॉजी म्हणजेच थोडक्यात ती जी एक मेन त्यांची टॅगलाईन आहे द होल इज डिफरंट फ्रॉम सम ऑफ इट्स पार्ट उदाहरणार्थ आता समोर जसं एक स्लाइड वरती दिसतंय तुम्हाला की काउन्सिलिंग हा शब्द आहे पण एक एक करत जर आपण बघायला गेलो तर मग तो सी आहे ओ आहे यू आहे एन आहे आणखीन एक भाग व्यक्ती म्हणून जेव्हा आपण एखाद्याकडे बघतो तेव्हा आपल्याला तो अनुभव वेगळा असतो त्या व्यक्तीच्या ठराविक गुणधर्मांकडे किंवा ट्रेट्सकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा मग त्या व्यक्ती जे आपल्याला परसेप्शन होतं ते वेगळंच होतं आणि मग म्हणून ते की होल इज डिफरंट फ्रॉम सम ऑफ इट्स पार्ट मग आपण व्यक्तीकडे म्हणजे ठराविक एका गुणधर्मावर आधारित एकदम जनरलाइज करायचं की ही व्यक्ती कायम वाईटच असते की एक कुठला तरी गुणधर्म असा आहे की त्याच्यामध्ये ही व्यक्ती कमी आहे पण बाकी इतर अनेक असे गुणधर्म आहेत की ती व्यक्ती खूप चांगली आहे मग आपण समष्टीवादानं त्या व्यक्तीकडे तसंच मग त्या एखाद्या घटनेकडे एखाद्या परिस्थितीकडे आपण कसं बघू शकतो तो भाग सगळा येतो तिथे सर हा पण भाग येईल ना त्याच्यामध्ये की जसं आपण योगशास्त्र शिकतोय तर फक्त आपण आसनांचा अभ्यास म्हणजे योगशास्त्र नाहीये यम नियम आसन प्राणायाम हा समष्टीवाद दृष्टिकोन समग्र नक्की नक्की येऊ शकेल तसं नक्की थँक्यू सो मच थँक्यू हरी ओम सर वो क्वेश्चन इज मैंने भी भर के दिया है प्लीज उसका फीडबैक मुझे भी देना जरूर जरूर सर जरूर और अगर पॉसिबल होगा तो 240 क्वेश्चन की क्वेश्चन इज भी क्या लिंक भेजेंगे या ईमेल पे भेजेंगे देख चलेगा चलेगा स्टूडेंट भरले आणि मी पण भरले माझे स्टुडंट ने भरले तुमचा एक रिक्वेस्ट आहे हा
एक काम करू शकतो का आपण? आपलं काय होतं की ग्रुपमध्ये इतके मेसेजेस असतात की प्रॉपर आपल्या ह्या क्लासचे जेवढे हे सरांनी दिलेले इन्फॉर्मेशन ती काहीतरी असं ग्रुप क्रिएट करून आपल्याला फक्त तेवढेच टाकता येतील का क्लास विषयीचेच? किंवा तुझ्याजवळ असेल तर मला पर्सनलवर याच्यावर पाठवून देशील प्लीज. ओके ओके ओके. नाही नाही ताई, ताई तुमचं सजेशन बरोबर आहे. वेस्टर्न सायकोलॉजी एक वेगळा ग्रुप करून त्याच्यावर सरांनाही घ्या आणि त्यांच्या रिलेटेड इन फ्युचर ऑल्सो आपल्याला एकमेकांची देवाणघेवाण होऊ शकते, इन्फॉर्मेशन शेअरिंग होऊ शकतं. वेस्टर्न सायकोलॉजी ग्रुप मागे जायला खूप वेळ लागून जातो आणि मग ती लिंक नाही लागत की कुठली इन्फॉर्मेशन काय होती ती. तन्मय सर थँक्यू व्हेरी मच फॉर युअर ऑल. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. 5 वर्ष तुम्हाला ऐकायला भेटलं, अजून परत ऐकायची इच्छा आहे. आमचं दुर्दैव, आमचं दुर्दैव आम्ही फक्त 3 महिने ऐकलो त्यांना. नाही आम्ही तर 5 वर्ष आता ते म्हणजे सेकंड इयर हे 2 वर्ष बीए पासून करताय. बीए पासून करताय. वा 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 छान छान. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. का तरीका बहुत अच्छा है, एकदम आयडियल है. आपका पेशेंस सुनने का तरीका, जवाब तक देने का तरीका सब एकदम आइडियल है. आपसे मिलने की साइकोलॉजी मास्टर है वो. साइकोलॉजी मास्टर है तो वही रहेंगे ना, फिर वैसे ही रहेगा. मुझे बोलने में मिठास है. कब आपसे मिलने का मौका मिलेगा? जरूर जरूर मिलेंगे सर. यस सर, मिलना जरूर है आपसे. हाँ हाँ सर, खूब खूब धन्यवाद तुमसे. थैंक यू थैंक यू. मी नक्की मराठी चा प्रयत्न करतो मैडम. हो महामुनी मॅडम, मी मी नक्की मराठीचा प्रयत्न करतो. महामुनी म्हणजे मराठी. थँक्यू सर. सर ते प्रश्न सोडवून तुम्हाला तुमच्या मेल आयडीवर पाठवून देऊ आम्ही. या ग्रुप साठी कदाचित उपयोग होईल, म्हणजे आम्हाला रेडी रेकनर टाइप होऊन जाईल ते प्रश्न उत्तर. असं नक्की आम्ही सोडून पाठवतो तुमच्या व्हेरिफिकेशनला. ओके ओके. हरिओम. पाठवले आम्ही, मग वेगळ्या मेल वर पाठवावं लागतील का जी प्रश्नावली भरून पाठवली ती? नाही नाही, तोच तोच मेल आहे. धन्यवाद सर. येस थँक्यू सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. टेक केअर टेक केअर. येस ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. हो थँक्यू व्हेरी मच सर. नेक्स्ट आपलं कितीला आहे लेक्चर?